लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीससाठीचा सा विशेष शो नो युवर नेता या कार्यक्रमात आपलं स्वागत आपण बोलतो आहोत महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणूक समीकरणांबद्दल ज्यामध्ये महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस मतदारसंघातील कोण कोण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत दोन हजार चौदाच्या निकालानंतर काय चित्र होतं आणि आता दोन हजार एकोणीसच्या निवडणूक निकालानंतर काय चित्र असू शकतं हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील यवतमाळ वाशिम या मतदारसंघाबद्दल यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या अंतर्गत सहा विधानसभेचे मतदारसंघ येतात ज्यामध्ये यवतमाळ राळेगाव दिग्रस वाशिम कारंजा आणि पुसद या मतदारसंघांचा समावेश होतो यवतमाळ वाशिम या मतदारसंघातून यावेळी शिवसेनेकडून भावना गवळी तर काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे प्रहारकडून वैशाली येडे बहुजन समाज पक्षाकडून अरुण किनवटकर वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण पवार आणि विशेष म्हणजे या लोकसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेश सरचिटणीस असलेले भी भी आडे यांनी बंडाचे निशाण फडकवत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे त्याचबरोबर इतर काही पक्ष आणि अपक्ष मिळून एकूण चोवीस उमेदवार या ठिकाणाहून मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत आता एक नजर टाकूया यवतमाळ वाशिमच्या दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणूक निकालांवर दोन हजार चौदामध्ये यवतमाळ वाशिम या मतदारसंघातून शिवसेनेच्या गवळी उभ्या होत्या तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे शिवाजीराव मोघे त्याचबरोबर बसपाचे बळीराम राठोड हे उभे होते त्यावेळी शिवसेनेच्या भावना गवळी यांना चार लाख सत्त्याहत्तर हजार नऊशे पाच मतं मिळाली होती तर काँग्रेसच्या शिवाजीराव मोघे यांना तीन लाख चौऱ्याऐंशी हजार एकोणनव्वद इतकी मतं मिळाली जवळपास त्र्याण्णव हजार आठशे सोळा एवढ्या मतांच्या फरकाने भावना गवळी विजयी झाल्या होत्या तर बसपाच्या बैराम राठोड यांना अठ्ठेचाळीस हजार नऊशे एक्क्याऐंशी मतं मिळाली होती या मतांची टक्केवारी पाहिली तर शिवसेनेला सत्तावीस टक्के काँग्रेसला एकवीस टक्के आणि बसपाच्या पारड्यात केवळ दोन टक्के मतं आली होती या ठिकाणच्या एकूण मतदारांची संख्या जवळपास सतरा लाख पंचावन्न हजार दोनशे ब्याण्णव एवढी आहे त्यापैकी एकूण पुरुष मतदार आहेत नऊ लाख एकवीस हजार दोनशे शहात्तर तर महिला मतदारांची संख्या आहे आठ लाख चौतीस हजार दहा एवढी भूतकाळात नजर टाकल्यास याआधी दोन हजार नऊ आणि दोन हजार मध्ये शिवसेनेच्या भावना गवळीच येथून निवडून आल्या होत्या म्हणजे गेल्या दहा वर्षापासून येथील सत्ता शिवसेनेच्या ताब्यात आहे तसेच सतत चार वेळा भावना गवळी या लोकसभेत खासदार सुद्धा आहेत मात्र तरीही पाहिजे तसा विकास या भागात त्यांना करता आलेला नाही अशी खंत येथील मतदार व्यक्त करतात तर अपक्ष उभे राहिलेले पी बी आडे जे भाजपचे प्रदेश सरचिटणीस होते त्यांचा या भागात दांडगा जनसंपर्क असल्याचेही सांगितले जाते यासोबतच प्रहार पक्षाकडून उभ्या राहिलेल्या वैशाली येडे ज्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नी आहेत पहिल्यांदाच अशा प्रकारे उभ्या राहिलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीला येथील मतदार कौल देतील का की विद्यमान सत्तेकडे मतदारांचं झुकतं माप राहील हे पाहणं या ठिकाणी राहणार आहे सर्व अठ्ठेचाळीस मतदारसंघाबाबत माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा आमचा हा शो नो युवर नेता आमच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी एच डब्ल्यू मराठीचे ॲप डाउनलोड करा नमस्कार आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज चे सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर